मोटारसायकलवरून जबरीने मोबाईल खेचून चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलने अटक करून पाच लाख दोन हजार सातशे रुपयांचे एकोणतीस मोबाईल फोन हस्तगत केले आहेत या चोरांच्या अटकेमुळे सतरा गुन्हे उघडकीस आले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये काही अज्ञात आरोपी हे मोटारसायकलवरून मोबाईल फोनवर बोलत असलेल्या इसमांचे फोन जबरीने खेचून चोरी करून जात असल्याचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत होते सदर गुन्ह्याच्या पनवेल गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन घटनास्थळी भेटी दिल्या तसेच आंतरिक तपासादरम्यान आरोपींची माहिती घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणारी काही ठराविक आरोपींची टोळी सक्रिय झाली असल्याची खात्री केली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गोपनीय बातमीदाराच्या मदतीने भारत प्रल्हाद राठोड देवानंद विष्णू जाधव दीपक रमेश राठोड आणि वैभव किसन जगताप यांना अटक करून पाच लाख दोन हजार सातशे रुपये किमतीचे एकूण एकोणतीस मोबाईल फोन हस्तगत केले आहेत त्यांच्या अटकेमुळे सतरा गुन्हे उघडकीस आले आहेत